जय श्री महाकाल। हॅलो, सलाम, नमस्ते, कसे आहात? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी। अचानक व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा फार वेगळा आहे। पुण्यातनं माझे व्हिडिओज बघून, माझा जीवन प्रवास, ही माझी सिरीज एपिसोड्स बघून एका सोशल वर्कर आहेत नसीम मुल्लाजी यांचा कॉल आला होता, आणि त्यांच्यासोबत बोलत असताना असं जाणवलं की कुठेतरी किन्नर समाजाबद्दल अजूनही समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना विरुद्ध दर्शी दिशेने बघितलं जातं, आणि किन्नरांना कुठेतरी वेगळ्या पद्धतीने सपोज समजलं जातं। सो त्याच्यावर मला बोलायचं आहे। तुम्ही कधीतरी असा विचार करता की हिजडा ही एक शिवी आहे? नाही, अजिबात नाही। हा गैरसमज दूर करा। हिजडा इज अ रिस्पेक्टेड वर्ड। हिजडा हा एक प्रतिष्ठित शब्द आहे। आमच्या समाजात आमच्यासारख्या लोकांना वापरला जाणारा प्रतिष्ठित शब्द। जसं स्त्री हा प्रतिष्ठित शब्द आहे, पुरुष हा प्रतिष्ठित शब्द आहे, तसाच हिजरा हा एक प्रतिष्ठित, रिस्पेक्टेड, आदरयुक्त शब्द आहे। सो समोरच्याला शिवी देताना कुणी काही वाईट कर्म केलं तर त्याला बोलताना हिजड्यासारखा वागू नको, हिजड्यासारखा वार करू नको, हिजड्यासारखा अमकं करू नको, हिजड्यासारखं फलानं करू नको, हिजड्यासारखं तमकं करू नको, हाय 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 हाय, आम्ही काय केलं हिजड्यांनी? जरा विचार करा ना। आम्ही मागून वार करत नाही, काय असं तुमचं भांडण, तंटा कंटा मंटा सगळं समोरासमोर तोंडावर असतं तुमचं। हे बेटा क्या हो गया तेरा, आमने सामने बैठ के बात कर। हिजडे मागून वार करत नाहीत। हिजड्यांचं जे काय असेल ते समोरासमोर आमने सामने सही, सब बात क्लिअर। मग तुम्ही शिवी देताना हिजड्यासारखा मागून वार करू नको, पाठीत खंजर खुपसू नको, हिजड्यासारखा वागू नको। हे काय हिजडे काय वागतात, काय वाईट वागतो आम्ही? पुरुषाने जर समजा एखाद्या वेळी बाईला मारलं, बायकोला मारलं, काय म्हणतात? काय हिजड्यासारखा बायकोला मारतो? आम्ही बायकांना मारतो, आम्ही बायकांना शिवीसुद्धा देत नाही, आम्ही बायकांवर ओरडतसुद्धा नाही, आम्ही बायकांना त्रासच देत नाही। मग तुम्ही का? आणि मुळात आम्हाला बायकाच नसतात, किंवा कुणीही स्त्री असेल तर त्या स्त्रीशी आम्ही आदरयुक्तच बोलतो। आम्ही एक वेळ पुरुषांशी वेगळ्या भाषेत किंवा उद्धट भाषेत बोलत असू, पण आम्ही स्त्रियांशी ताई, दीदी, माई, अक्का, बेटा यापेक्षा वेगळ्या भाषेत बोलतच नाही। आम्ही स्त्रीचा अनादर करत नाही। सो या पुढे कुठलाही पुरुष स्त्रीला त्रास देत असेल तर तुम्ही त्याला हिजडा, हिजड्यासारखं आणि हिजड्याप्रमाणे असं वापरायचं नाही, हात जोडून विनंती आहे तुम्हाला। माझं बोलणं तुम्हाला दम दिल्यासारखं वाटत असेल, बट नाही, हिजरा हा एक रिस्पेक्टेड शब्द आहे। हा गैरसमज जो तुम्ही हिजडा बोलण्याचा करताना तो दूर करा। हिजडा हा रिस्पेक्टेड शब्द आहे आणि तुम्हाला त्याला रिस्पेक्टिवलीच घ्यावं लागेल। सेकंड थिंग इज दॅट की तुम्ही एखाद्याने जर समजा कुठल्याही पद्धतीने पॉलिटिकली, सामाजिक पद्धतीने, जातीयवादी पद्धतीने जर कुठलं कृत्य केलं असेल तर तुम्ही त्याला काय म्हणतात, हिजड्याची अवलाद, या हिजड्याच्या अवलादीने तसं केलं, या हिजड्याच्या अवलादीने तसं केलं, फलाण्याने धमकं केलं, तमक्याने धमकं केलं। हिजडे कधी जातीवादी असतात का? हिजडे कुठल्याही पद्धतीने जातीवादी नसतात। आम्ही फक्त भारतीय आहोत, आम्हाला कुठलाही जात पात धर्म वंश नसतो। आम्ही भारतीय असतो किंवा आम्ही ज्या देशात राहतो आम्ही त्या देशाचे नागरिक असतो फक्त। त्यामुळे आम्ही कुठल्या प्रकारचा जातीवाद करत नाही आणि जातीवादी कुठल्याही घटनेला आम्ही सपोर्ट करत नाही। त्यामुळे कुणी जर जातीवाचक किंवा सामाजिक दृष्टीने वाईट कृत्य केलं तर तुम्ही त्याला हिजड्याची अवलाद बोलू नका। काय संबंध आमचा लांब लांबपर्यंत, दूर दूरपर्यंत, आम्ही त्याच्याशी रिलेटेड नसतो। प्लीज हात जोडून विनंती करते मी, या सगळ्या गोष्टी नका करू। फलाना हिजड्याच्या अवलात, धमका हिजड्याच्या अवलात, तमका हिजड्याच्या, अरे हिजडे तसं काही करतीच नाही। राहिला एक मुळात प्रश्न, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे सर्व जात धर्म आमच्यासाठी एक असतात। हिंदू संस्कृतीने कुठेतरी काही काळापूर्वी आम्हाला किन्नर लोकांना
स्थान नाही दिलं की हिजड्यांना आमच्या संस्कृतीत स्थान नाही आहे किंवा हिजड्यांना हिंदू संस्कृतीत स्थान नाही आहे असं जेव्हा घडलं तेव्हा नमाज पढण्याचा हक आणि मुस्लिम चालीरीतींना धरून चालण्याचा हक्क अधिकार आम्हाला मुस्लिम समाजाने दिला म्हणून हिजडा ही जमात मुस्लिम समाजाकडे वळाली किंवा मुस्लिम जातीयवादी प्रथा मुस्लिम प्रथा आणि मुस्लिम ज्या काही गोष्टी आहेत रीतिरिवाज त्या पाळायला लागली आणि जिथे आम्हाला इज्जत मिळाली तिथे आम्ही जाणारच. आता कुठेतरी हिंदू संस्कृतीमध्ये किन्नर लोकांना असं एक महत्त्वाचं स्थान किंवा स्त्री पुरुषांसारखं एक तिसरं स्थान दिलं जात आहे म्हणून किन्नर आखाड्याची स्थापना झाली. किन्नर लोक साधू संतांसारखं जीवन जगत आहे त्यांना स्त्रीसारखा बाट नसतो पुरुषासारखं कुठल्याही पद्धतीचं त्यांना वाईट कृत्य कर्म नसतं ते त्यागी असतात ते साधू असतात ते जीवन जन्मापासून संन्यासी जीवन जगतात म्हणून किन्नर आखाड्याची स्थापना झाली आणि किन्नर आखाड्यामध्ये हिंदू संस्कृतीचा आम्ही स्वीकार केला आणि आम्ही हिंदू संस्कृतीलाही तेवढंच मानतो. आम्ही देवधार्मिक पद्धतीने सगळ्या जाती धर्मांना एकत्रपणे धरून चालतो. मग का तुम्ही जातीवादी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला हिजडा हिजड्याची अवलात म्हणतात? नाही, नका करू प्लीज. हात जोडून विनंती आहे तुम्हाला. तिसरी गोष्ट, काहीही गोष्ट झाली कोणी काहीही भांडण काढलं तर तुम्ही त्या लोकांना हिजड्याची उपमा देता. अरे हिजडा हा रिस्पेक्टेड वर्ड आहे, हिजडा हा चांगला शब्द आहे, सो तुम्ही समोरच्याला शिवी देताना हिजडा बोलू नका. हिजडा ही शिवी नाही, हिजडा ही वाईट गोष्ट नाही. सो तुम्ही ही गोष्ट प्लीज समाजाने माइंडमध्ये धरा. सुशिक्षित लोकांना मी काय बोलते ते कळत असेल आणि जे खरंच व्हिडिओ मनापासून नीट ऐकत असतील पाहत असतील त्यांना या गोष्टी जाणवत असतील की हिजडा इज अ रिस्पेक्टेड वर्ड, तो कुठल्याही पद्धतीने वाईट कृत्यांमध्ये सहभागी नाही आहे. सो प्लीज हा वर्ड हा शब्द खूप आदरयुक्त आणि रिस्पेक्टिवली वापरा आणि पुन्हा परत कधी शिवी या अर्थाने हिजडा या शब्दाला जी तुम्ही शिवी म्हणलायत ते करू नका आणि यापुढे हिजरा हा शब्द जो काहीतरी वेगळं करतो तो हिजरा किंवा काहीतरी वेगळं करण्यासाठी ज्याने जो मार्ग निवडला आहे तो हिजरा ती हिजरा संस्कृती आहे. सो तुम्ही आम्ही वाईट चांगले कसेही असू द्या पण हिजडा हा शब्द रिस्पेक्टिवली आहे. मला अभिमान आहे मी एक किन्नर आहे मी एक हिजडा आहे. सो तुम्ही पण कुठेतरी माझ्या बोलण्याचा विचार करा आणि करालच आणि समाजामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा की हिजरा हा एक आदरयुक्त शब्द आहे. सो यापुढे कधीही कोणाला शिवी देताना हिजडा शब्दाचा उद्धार करू नका अशी हात जोडून विनंती आहे. मी जे बोलते आहे ते तुम्हाला नक्कीच समजत असेल. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त समाजातल्या तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि हिजडा या शब्दाला आदर आणि अर्थ मिळवून द्या अशी विनंती करेल. जय श्री महाकाल.